प्रमेय क्रमांक सतरा मध्यबिंदू प्रमेय त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असून तिसऱ्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो सोबत दिलेली आकृती पहा त्रिकोण एबीसी मध्ये पी आणि क्यू हे बाजू वरील आणि बाजू AC वरील अनुक्रमे मध्य बिंदू आहेत आपणास असे सिद्ध करायचे आहे की एक रेख पिक्यू आणि रेख बीसी समांतर आहेत दोन रेख पिक्यू बरोबर रेख बीसीच्या निम्म्या आहे चला किरण पिक्यू वर बिंदू आर असा घ्या की रेख पिक्यू आणि रेख क्यू आर एकरूप होतील सी आणि आर जोडा सिद्धतेच्या पायऱ्या पाहूया त्रिकोण ए क्यू पी आणि त्रिकोण सी क्यू आर मध्ये रेख ए क्यू आणि रेख सी क्यू एक रूप आहेत असे दिलेले आहे कोण ए क्यू पी हा कोण सी क्यू आर बरोबर एकरूप आहे कारण ते विरुद्ध कोण आहेत रेख पी क्यू आणि रेख आर क्यू एकरूप आहेत रचनेनुसार म्हणून त्रिकोण ए क्यू पी आणि त्रिकोण सी क्यू आर हे एकरूप त्रिकोण आहेत बा कोबा कसोटीनुसार रेख ए पी आणि रेख सी आर एकरूप आहेत कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू म्हणून रेख बी आणि रेख सी एकरूप आहेत कारण एकरूप रेख पी बी याला विधान एक असे मानूया कोण पी ए क्यू आणि कोण आर सी क्यू एकरूप आहेत कारण ते एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आहेत म्हणून रेख ए पी आणि रेख सी आर समांतर आहे व्युत्क्रम कोण कसोटीनुसार रेख बीपी आणि रेख सी आर समांतर आहे कारण AP, एकरूप रेख पीबी याला विधान दोन असे मानूया विधान एक आणि दोन नुसार चौकोन पी बी सी आर हा समांतर भुज चौकोन आहे म्हणून बाजू पी आर आणि बाजू बी सी समांतर आहेत कारण त्या समांतरभुज चौकोनाच्या विरुद्ध बाजू आहेत रेख पी क्यू आणि बाजू बी सी समांतर आहे कारण बिंदू क्यू हा पी आणि आर यांच्या मध्ये आहे रेख पी क्यू ही बाजू पी आरच्या च्या निम्मे आहे रचनेनुसार म्हणून रेख पी क्यू ही बाजू बी सीच्या कारण पी आर आणि बी सी समान आहेत म्हणून त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असून तिच्या निम्म्या लांबीचा असतो प्रमेयाचा व्यत्यास एका बाजूच्या मध्य बिंदूतून जाणारी आणि दुसऱ्या बाजूला समांतर असणारी रेषा तिसऱ्या बाजूला दुभागते सोबत दिलेली आकृती पहा त्रिकोण ए बी सी मध्ये बिंदू डी हा बाजू एबीचा मध्यबिंदू आहे जर ए ही रेख बी बरोबर समान आहे आणि रेख डीई आणि रेख बी सी समांतर आहेत रेख डीई ही रेख ए ला छेदते म्हणजे एई ही रेख सीई बरोबर समान आहे अभ्यास पाच पूर्णांक चार प्रश्न क्रमांक एक आकृतीमध्ये चौकोन पी क्यू आर एस आणि चौकोन एम एन आर एल हे काटकोन चौकोन आहेत बिंदू एम हा रेख पी आर चा मध्य बिंदू आहे सिद्ध करा एक एस एल ही एल बरोबर समान आहे दोन एल एन ही SQ चा निम्मे आहे पी क्यू आर एस हा काटकोन चौकोन आहे बिंदू पी आणि आर यांना जोडून एक जोडणारा कर्ण पी आर काढा कर्ण पी आर वर बिंदू एम हा मध्य बिंदू घ्या एल एम आणि एल एन यांना जोडा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आयत पी क्यू आर एस आणि आयत एम एन आर एल तयार होतील अशा प्रकारे चौकोन पी आणि चौकोन एम हे काटकोन चौकोन आहेत बिंदू एम हा रेख पी आर चा मध्य बिंदू आहे असे दिलेले आहे आपणास असे सिद्ध करायचे आहे की एक रेख एस एल ही रेख एल बरोबर समान आहे दोन रेख एल एन ही रेख एस क्यूच्या निम्मे आहे सिद्धतेच्या पायऱ्या पाहूया चौकोन पी क्यू आणि चौकोन एम हे आयत आहेत असे दिलेले आहे म्हणून कोण आर चे माप बरोबर कोन बरोबर M, आर एल चे माप बरोबर नव्वद अंश बिंदू एम हा कर्ण पी चा मध्य बिंदू असल्यामुळे म्हणून रेख पी ही रेख एम बरोबर समान आहे याला विधान एक असे मानूया त्याचप्रमाणे बिंदू एल हा आर आणि एसच्या च्या मध्ये आहे रेख एस पी आणि रेख एल एम समांतर आहेत याला विधान दोन असे मानूया म्हणून त्रिकोण पी एस आर मध्ये रेख एस एल आणि रेख एल आर समान आहेत विधान एक व दोन नुसार आणि मध्यबिंदूच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार याला विधान तीन असे मानूया त्रिकोण PQR आर मध्ये कोण क्यू आर चे माप बरोबर कोण एम एन आर चे माप बरोबर नव्वद अंश त्याचप्रमाणे एन हा आर आणि क्यू च्या मध्ये आहे पी क्यू आणि रेख एम एन समांतर आहेत याला विधान चार असे मानूया तीन चा मध्यबिंदू एम असल्यामुळे म्हणून रेख पी एम आणि रेख एम समान आहेत याला विधान पाच असे मानूया म्हणून त्रिकोण पी क्यू आर मध्ये रेख आर एन आणि रेख एन क्यू या समांतर आहेत विधान चार आणि नुसार आणि मध्यबिंदूच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार याला विधान सहा असे मानूया त्रिकोण आर एस क्यू मध्ये एल आणि एन बाजू एस आर आणि बाजू आर क्यू यांचे मध्यबिंदू आहेत म्हणून बाजू एस क्यू आणि बाजू एल एन या समांतर आहेत विधान तीन आणि सहा नुसार म्हणून मध्यबिंदू प्रमेयाचा वापर केला असता एल एन ही रेख एस च्या निम्मे आहे म्हणून सिद्ध झाले प्रश्न क्रमांक दोन आकृतीत चौकोन पी क्यू हा समांतर भुज चौकोन आहे बिंदू ए हा बाजू एसआरचा मध्य बिंदू आहे आणि बिंदू बी हा अशा रीतीने कर्ण पी आर वर आहे आरबी हा पी आर चा एक चतुर्थांश आहे त्याचप्रमाणे रेख ए बी अशा रीतीने वाढवला की तो बाजू क्यू आर ला बिंदू सी मध्ये छेदतो तर सिद्ध करा बिंदू सी हा बाजू क्यू आर चा मध्य बिंदू आहे सोबत दिलेली आकृती पहा दिलेले आहे की एक आयत पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे दोन बाजू एस आर चा मध्य बिंदू ए आहे तीन बाजू पी आर चा मध्यबिंदू बी आहे चार आर बी हा पी आर चा एक चतुर्थांश आहे आपणास असे सिद्ध करायचे आहे की बाजू चा मध्यबिंदू सी आहे सिद्धतेच्या पायऱ्या पा पाहूया आयत पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे असे दिलेले आहे म्हणून ओ आर हा पी आर च्या निम्मे आहे कारण समांतर भुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना छेदतात म्हणून पी आर बरोबर दोन गुणिले आर ओ ची लांबी याला विधान एक असे मानूया आरबी बरोबर पी आरच्या एक चतुर्थांश आहे असे दिलेले आहे याला विधान दोन असे मानूया म्हणून विधान एक आणि दोन नुसार आपण असे म्हणू शकतो की आर बरोबर एक छेद चार गुणिले दोन गुणिले आर ओ ची लांबी म्हणून लांबीच्या निम्मे म्हणजे बिंदू हा आर ओ चा मध्यबिंदू आहे याला विधान तीन असे मानू त्रिकोण आर एस ओ मध्ये बिंदू ए हा रेख एस आर चा मध्यबिंदू आहे असे दिलेले आहे बिंदू बी हा रेख पी आर चा मध्यबिंदू आहे म्हणून रेख ए बी ही रेख एस SO ओ ला समांतर आहे आणि रेख बी सी ही रेख ओक्यू त्रिकोण ओक्यू मध्ये बिंदू बी हा रेख आर ओ चा मध्यबिंदू आहे विधान नुसार त्याचप्रमाणे रेख बी सी ही रेख ओक्यू ला समांतर आहे बिंदू सी हा रेख क्यू आर चा मध्यबिंदू आहे मध्यबिंदूच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार म्हणून सिद्ध झाले